त्यानंतर रायगडमधून एक ब्रेकिंग बातमी. रायगडमधील महाडमध्ये आज प्रकाश आंबेडकरांची सभा पार पडणार आहे. वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाणांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे. प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत शेलार यांनी. रायगडच्या लोकसभेला एक प्रकारे रंगत आले असून आज महाड या ठिकाणी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं या ठिकाणी महाडमध्ये एक मोठी सभेचं आयोजन केलेलं आहे. आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो की भलंमोठं या ठिकाणी व्यासपीठ केलेलं आहे. बहुजनच्या उमेदवार कुमासिदीन रवींद्र चव्हाण या उमेदवारी आहेत त्यांच्या आणि दृश्याच्या माध्यमातून आपण पाहू शकता की भलंमोठं व्यासपीठ आहे. जवळजवळ 2-3 हजार या ठिकाणी खुर्च्यांचं आयोजन केलेलं आहे. म्हणजेच अनंत गीते व सुनील तटकरे यांना एक शह देण्याच्या निमित्ताने कुमासिदीन चव्हाण या ठिकाणी रिंगणामध्ये उभे आहेत आणि बहुजन वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष आंबेडकर आज या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर येऊन काय निश्चित बोलणार हे आता पाहणं गरजेचं ठरलेलं आहे. या ठिकाणी आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो की भलं मोठं या ठिकाणी व्यासपीठ आयोजन केलेलं आहे. एकंदरीत बहुजन समाजाला एक गट्टा ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रकाश आंबेडकर आज रायगडमध्ये येऊन या रायगडच्या महाडवीतून काय तोफ टाकणार हे आता पाहणं निश्चित ठरलेलं आहे. श्रीकांत शेलार, पुढे न्यूज, रायगड.